अरे तुम्हाला सांगतो वायकर साहेब, प्रश्न फक्त पिंपळचा नाही, पूर्ण राज्यात नितीन राऊत साहेबांनी काय ठरवलंय काय माहितच नाही, सगळ्याला आंधळात ठेवायचं काय काय माहिती, मतदान केल्याचं आम्ही पाप केलं का, जे मत देतो निवडून आणतो पक्ष कोणता नाही पण सत्तेत आलं की असं का होतं, शेतकऱ्यांनाच लाईट नाही, तिकडे माल्या पळून कसा आहे पण शेतकऱ्याला लाईट द्यायची यांची कसली तयारी, शेतकऱ्याला 10 मिनिटाला ट्रीप मारते शेतकरी तिथं डीप बटन चालू करा, उदाहरण सांगतो इथं बसलो होतो मी, पहिल्यांदा झालो होतो साहेबागड आणि केसापुरीची लाईट टाकण्या संदर्भात शिंदे आले होते इथे आणि हे सांगितलं लाईट आली, विचारून बघा विचारलं लाईट आली का, ते म्हणलं आली होती पण पोहोचली नाही थोडीशी दिसली, अशा पद्धतीची यांची लाईट आहे, म्हणजे ह्या बिडरहून लावलेली लाईट केसापुरीच्या ह्याच्यापर्यंत जात पण नाही डीपी पर्यंत, अरे बघ किती वर्ष चालणार आहे हे आमच्या ग्रामीणचं, अहो इथं बुडत दिव्याखाली अंधार करून ठेवला तुम्ही पिंपळेरवाल्याला, नाही आमच्या गुंडेकरला पार्क इलेक्ट्रिकसला लाईट लावपर्यंत लाईट नाही, अकस करायचं आमच्या लोकांनी, आणि साहेब तुम्ही त्यांचे एम्प्लॉई आहेत, तुम्ही हे अहवाल देत राहा, तुम्ही गप्प राहू नका, तुम्ही सकारात्मक आमच्या लोकांना फेस करा, बोला तुम्ही बोललात तर यांच्या वर जाईल, वर गेलं तर इंजिनियर कडे जाईल, एक मिनिट इंजिनियर कडे जाईल आणि नंतर कुठं मंत्र्याकडे जाईल, तुम्हाला नसेल पाहत आम्हाला रस्ते उतरावं लागेल, आपण वायकर साहेब गुन्हे दाखल करायला आहेतच आमच्या, इतकं गोड बोलते तुम्हाला सांगतो आलो तुम्हाला सांगतो ह्यांच्या कोपऱ्याला गुळे ऐका, ह्यांच्या कोपऱ्याला गुळे माणूस त्याला असं वाटलं पाहिजे की आपलं मान्य झाले, पण घरी गेलं की काहीच नाही, शेतात गेलं की लाईट नाही, इथं पिंपळदारात लाईट नाही, अहो इथले 40 खेड्याला लाईट देणार तुम्ही पिंपळदारात देणार साहेब, हे लोक इथं राहून देत नाहीत, हे लोकांचं ऐकून घ्या तुम्ही, या लोकांना तरी वेगळे द्या, उद्या आमचे गाव येते दवा बघू, इथल्या दिलं तर राहून द्यायचं नाही ना, जरा थोडस चांगलं बघा, तुम्ही जास्त उपकार करता त्याचे हे फळ, तुम्ही जास्त उपकार केले आणि तुम्ही सगळे चुकून ठेवले असं काही हे नाही, तुम्ही पिंपळेकर जेवढे आज उभं राहिलात ना असे जर सारखे उभं राहिलात ना